नमस्ते, हेलो, सलाम, कसे आहात? बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी, अर्थात क्वीन ऑफ युअर हार्ट, शिवलक्ष्मी आई साहेब. भाग 57, माझा जीवन प्रवास. सागर मंथन, एक अनोखं जीवन, किन्नर जीवनाकडे वाटचालमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण भाग 56 पाहिलं आहे की घरामध्ये एक आनंदाचा प्रसंग घडलेला आहे, म्हणजे अनेक वर्षांनंतर घरामध्ये आनंद झालेला आहे. सो त्या आनंदाशी रिलेटेड गोष्टींवर आज सुरुवात करायला आवडेल, कारण आनंदाने सुरुवात केली तर शेवट पण आनंदानेच होतो असं मला वाटतं. तर मी माझे पर्सनल मतं सांगत असते, सो तुम्ही त्या पर्सनल मतांना स्वतःवर नका डिपेंड करून घेत जाऊ. घरातला प्रोग्राम झाल्यानंतर पुढच्या 2-3 दिवसांमध्ये, म्हणजे साधारण 3 जुलै 2020 घरामध्ये, आमच्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप राजेश्वरीचा जन्म झाला. तर त्यावेळेसचा काळ एक लॉकडाऊनच्या पिरियडमधला प्लस सर्जरीच्या याच्यातला टेन्शनदायक वातावरणातला काळ असताना घरामध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत चालू होत्या. आणि त्याच 2-3 दिवस अगोदर घरामध्ये या आनंदाच्या घटनेच्या अगोदर एक भयावह घटना घडली, कारण आता माझे वडील आणि आई यांनी लावलेल्या या झाडाला फांद्या फुटल्या होत्या, फळं यायला लागली होती. आणि आता घरातलाच, आपण म्हणतो घरका भेदी लंका ढाय, अशा पद्धतीने घरातच भावाभावांच्या वादाला तोंड फुटायला सुरुवात झाली. सर्वात लहाना भाऊ, ज्याच्याबद्दल आपण आधी बोललेलो आहे, कुणाल शिंदे, जो माझा सगळ्यात लहान भाऊ होता, तर त्याने घरामध्ये प्रॉपर्टीचा हिस्सा मागण्यासंदर्भात आम्हाला इथे येऊन भयानक मोठा तमाशा करायला सुरुवात केली, साधारणतः जून महिन्यामध्ये. आणि अगदी इतकं कासावीस आणि दयनीय परिस्थितीतलं वातावरण होतं की त्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय होईल हे कळत नव्हतं. कारण कधीही वाटलं नव्हतं की आई वडिलांनी लावलेल्या या रोपट्याचं झाड होऊन त्याच्या फांद्या फुटतील आणि त्या फांद्या तोडाव्या लागतील किंवा त्या फांद्या निसर्ग चक्राप्रमाणे तुटतील. तर तसंच झालं, झाडाचा अर्धा भाग जीर्ण झाला. खरं तर या झाडाला 4 फांद्या होत्या. एक फांदी होती मी, दुसरी फांदी होती जया, तिसरी फांदी होती विकास, चौथी फांदी होती कुणाल. आणि चौथी फांदी तुटण्याचा हा काळ होता. घरात मोठा आनंदी प्रसंग घडण्याच्या अगोदरच्या 2-3 दिवसांमध्ये घरामध्ये ही भयावह घटना घडली. भयावह यासाठी म्हणते की कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की या आईवडिलांनी उभ्या केलेल्या स्वप्नाच्या बंगल्याला वादविवादाचं आणि हिस्सेवाटे करण्याचं स्वरूप होऊ शकतं. तर कुणाल शिंदेचं, म्हणजे माझ्या सगळ्यात लहान्या भावाचं म्हणणं त्यावेळी असं होतं की मला या घरातून वाटा हवा आहे. एकतर वाटा मिळवण्यासाठी घर विकून मला माझा वाटा मिळावा, अदरवाईज मला या घराचा चौथा हिस्सा जो काही असेल ते पैसे मिळावे. म्हणून खूप मोठ्या प्रमाणात वादविवाद घरामध्ये घडले. त्यावेळी माऊ दीदी, सानवी दीदी, सानवी इथेच होती आणि त्या काळामध्ये हे सगळ्या घटना घडल्या. खरं तर खूप रडले, खूप टेन्शन आलं, खूप मनाला या सगळ्या गोष्टी लावून घेतल्या. पण तरीही काय सांगता येत नाही की दुःखानंतर सुख येत असतं, म्हणून हे कसं तरी दुःख पचवायचं होतं. आणि हो, शेवटी फायनली ठरलं की कुणाला घरातून हिस्सा देऊन टाकायचा. घरातून हिस्सा निघून जे काही त्याला पैसे मिळणार होते, ते लाखांमध्ये जे पैसे आहेत ते पैसे त्याच्यापर्यंत आम्हाला द्यायचे होते. खरं तर घरामध्ये विकास असा टेन्शनमध्ये, कारण गेल्या 7-8 महिन्यांपासून रश्मी डिलिव्हरीसाठी गेलेली होती, बाळाची आणि रश्मीची तब्येत थोडीशी टेन्शनदायक, त्यात कोरोनाचं वातावरण होतं. आणि घरामध्ये मी सर्जरी झाल्यानंतर अशी दुखाळी झालेली होती आणि त्यात असं हे तिसरं संकट समोर उभं राहिलं होतं. आणि हिस्सा वाटा मागण्यासाठी खरं तर घर विकून चौथा हिस्सा द्यावा अशी त्याची इच्छा होती, परंतु हे आईवडिलांच्या स्वप्नांचं घर विकू द्यायचं नव्हतं. त्यामुळे प्रसंगी काय करावं हे काहीही न सुचता शेवटी विकासने आणि मी निर्णय घेतला की चौथा हिस्सा जो काही असेल तो त्याला देऊन टाकायचा आणि मी माझ्याकडनं होईल त्या पद्धतीने हे पैसे थोड्या थोड्या टप्प्यांमध्ये त्याला द्यायचे असं ठरलं. तर मुळात सुरुवात झाली तेव्हापासून, त्याला आधी बाउंड पेपर करून एक 6 महिन्यांची मुदत घेऊन आम्ही हे सगळं प्रकरण करणार होतो. पण 6 च्या ऐवजी 8 महिन्यांचं हे प्रकरण आम्ही धरून घेतलं.
आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला टोकन अमाऊंट देऊन त्याच्याकडनं बाउंड पेपर करून आम्ही घरातनं त्याला वेगळं काढण्याचा शेवट निर्णय घेतला. कारण काय होत होतं की झाडाची जर फांदी, झाडाच्या एका फांदीला जर कीड लागलेली असेल, ती फांदी जर वेळीच तोडली नाही तर संपूर्ण झाडाला कीड लागण्याची शक्यता असते, आणि याच भीतीने ती फांदी तोडण्याचं आम्ही ठरवलं. पण पुढे चालून या फांद्या, एक एक फांदी किडायला लागणार की काय अशी भीती माझ्या मनामध्ये वाटायला लागली होती, आणि अगदीच मला खूप 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 टेन्शन आलं. आणि आयुष्यातला पहिला मला लो बी पीचा स्ट्रोक बसला, आणि अचानक रात्रीतून तब्येत खराब झाली. तब्येत खराब झाल्यानंतर सकाळी सकाळी विकासला खाली जाऊन सांगितलं 6 वाजताच की मला अगदीच श्वास घेता येत नाही आणि मला खूप त्रास होता. आणि विकासने मला सगळ्या गावभर गाडीने फिरवलं, पण कुठल्याच हॉस्पिटलमध्ये मला घेत नव्हते. आणि शेवटी आमच्या घराजवळच असलेल्या करोना हॉस्पिटल, जे ख्रिश्चन संस्थेचं हॉस्पिटल आहे, त्या संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये मला घेण्यात आलं. तिथं माझे सगळे चेकअप्स झाले आणि डॉक्टरांनी सांगितलं का इट्स फर्स्ट लो बी पी स्ट्रोक, आणि फक्त टेन्शनमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि मीही टेन्शन घेऊ नये असं खूप जण म्हणतात, पण मग शेवटी काय असतं माहिती आहे का, की आईवडिलांनी लावलेल्या रोपट्याला मी जर आईवडील गेल्यानंतर पाणी घालत आले होते आणि झाड हिरवंगार केलं होतं, तर त्या झाडाला कीड लागणं हे माझ्यासाठी त्या लेखी खूप दुःखदायक होतं. आणि म्हणूनच की काय पहिल्यांदा मला असं घडलं. अगदी विकास, रश्मी खूप रडत होते, आणि या सगळ्या रडण्यामागे त्यांची काळजी की एवढं मोठं झाड झालं आहे आणि आता हे झाड पडतं की काय अशी भीती त्यांच्या मनात होती. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, जगदंबेचा माझ्यासोबत असलेला पाठीशी तिचा हात, आणि माझ्या भाऊ बहिणींचं प्रेम, माझ्या आपतेष्टांचं हितचिंतकांचं प्रेम खूप चांगल्या पद्धतीने होतं. सगळी माझी लेकरं तिथे गोळा व्हायला लागली होती आणि अगदीच टेन्शनदायक वातावरणामध्ये हॉस्पिटलमध्ये मी होते. आणि त्या रात्री मी सांगितलं काही हो मला घरी जायचं आहे, आणि संध्याकाळी डॉक्टरांनी मला घरी जा पण टेन्शन घ्यायचं नाही, वेळेवर जेवण करायचं आणि फक्त आराम करायचा असं सांगितलं होतं. सो मी आराम करण्यासाठी घरी निघून आले. खरं तर त्याच्या ज्या दिवशी सानवीचा प्रोग्राम झाला त्याच्या आणि कुणालचं घरात भांडण झालं, त्या भांडण झाल्याच्या दिवशीच दुपारून माऊ दिदी घरी गेल्या. खरं तर आम्ही दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून रडलो. खरं तर तो दुरावा खरं तर वेगळा वाटत होता, कारण इतके दिवस सोबत राहून काढलेला काळ, दुःखात साथ दिलेली, सगळ्या गोष्टी आठवत होत्या. परंतु परके आपले असतात, पण आपले कधी परकेपणा दाखवतील याचा भरोसा नसतो, आणि ती प्रचिती मला आली आणि त्यामुळे एवढी तब्येत अचानक खराब झाली आणि पहिला स्ट्रोक आला. आणि त्यानंतर संध्याकाळी जेव्हा मी घरी आले तेव्हा विकासने मला हळूच सांगितलं की रश्मीच्या पोटात दुखतं आहे आणि तिला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहेत. खरं तर मनामध्ये एका प्रकारे भीतीही होती, टेन्शनही होतं. शेवटी नवीन जन्म होणार होता घरातनं, 7 वर्षानंतर 8 वर्षानंतर घरामध्ये असं आनंदाचं वातावरण होणार होतं. मी अनुजला डीजेसाठी फोन करून सांगितलं, माझा भाचा, त्याला सांगितलं की काय होणार आहे उद्या, पण मी तुला फोन केला केला डीजे मला दारात पाहिजे. आणि तसंच झालं. 3 जुलैला सकाळी 11:10 एक फोन आला आणि सगळ्यात पहिला फोन मला होता की मुलगी झाली, आणि तो आनंदाचा क्षण विसरण्यासारखा नव्हता माझ्यासाठी. डीजे येऊन उभा राहिला दारामध्ये, डीजे वाजायला लागला, जो 12 वाजेपासून डीजे वाजत होता, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत डीजे वाजत होता. धूम, सगळे म्हणजे सगळे जवळची माणसं आली होती. ज्यांना आनंद झाला होता ती सगळी आली होती, पण ज्यांना खरंच दुःख होतं, ज्यांच्या मनात खरंच कुठेतरी टोचत होतं, ती माणसं विचारायला सुद्धा आली नाही. छानपैकी मी अगदी 25 किलो जिलेबी मागवली आणि अख्ख्या गावभर जिलेबी वाटत फिरले, खूप नाचले, खूप 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 आनंद साजरा केला. आणि आमच्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूपाने माझी आई परत आली की काय हेच आम्ही मनामध्ये ठरवलं. पहिला बाळाला बाहेर आणल्या पहिल्या व्हिडिओ कॉलवर बाळाला पाहिल्यानंतर माझ्या आनंदाश्रू थांबत नव्हते की आता मी मरायला मोकळी, आता एकामागे एक स्ट्रोक येऊन मी गेले तरी काय हरकत नाही की या घराला जगण्याचा बहाणा मिळाला. आणि तेव्हापासूनच मलाही जगण्याचा बहाणा मिळाला आणि म्हणून मी राजेश्वरीला जगण्याचा बहाणा म्हणत असते की ती माझ्या जगण्याचा बहाणा आहे. आणि या सगळ्या आनंदामध्ये माझी आई जिजाबाई परत आली, याचा
खूप मोठा एक दिलासादायक सुखाचा क्षण होता. छानपैकी आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेशन केलं. 5व्या दिवशी मी राजेश्वरीला बघायला जाणार होते. राजेश्वरीला जेव्हा मी 5वी पुजतात आमच्यामध्ये सगळीकडे जास्त करून, तर त्या 5व्याच्या दिवशी मी जाणार होते. त्या दिवशी तब्येतीचं थोडं कारण असल्यामुळे मी नाशिकला गेले. नाशिकला गेल्यानंतर तिथे पुरणची आणि माझी भेट झाली. आता लव्ह ट्रॅजेडी आणि स्वार्थ या सगळ्या गोष्टींचा पुढे परत अभ्यास सुरू झाला. तिथे तो भेटला, पुन्हा कॉलेजच्या ॲडमिशनसाठी पैशांची मागणी केली आणि मी काही विचार न करता आनंदाच्या भरामध्ये त्याची मागणी पूर्ण केली. त्याने पहिल्यांदा तो जो तुम्ही फोटो बघता माझा असा हात धरून फोटो काढला आहे आणि तो फोटो त्याने टाकला. तर त्या 5वीच्या कार्यक्रमाला जेव्हा मी गेले त्यावेळेस माझे सगळे मस्तपैकी मित्रमंडळींना सोबत घेऊन गेले आणि माझ्या भाच्यांना लेकरांना सगळ्यांना घेऊन गेले. तिथे 5वीचा कार्यक्रम झाला छानपैकी. राजेश्वरी आमची अशी होती की तिला पायात घालायला सोन्याच्या पट्ट्या केल्या, तिला सोन्याचे दणकट केले, सोन्याची अंगठी, सोन्याची चैन, तिला बाहुट्या, मनगट्या, सगळ्या प्रकारच्या सोन्याच्या वस्तू केल्या की सगळी हाऊस माझ्या राजेश्वरीची झाली पाहिजे, आमच्या राजेश्वरीची झाली पाहिजे. आणि छानपैकी तिची कुंडली पाठवण्यात आली. माझ्या एक ज्योतिषी आहेत मैत्रीण बँगलोरला, त्यांना ती कुंडली पाठवण्यात आली आणि त्यांनी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून पुढच्या 3 दिवसांमध्येच लगेच कुंडलीचा सगळा अभ्यास होऊन राजेश्वरीच्या नावासाठी शिक्कामोर्तब झालं. रा म्हणून रास निघाली, राशीवर नाव निघालं रा आणि आमच्या राजेश्वरीचा राजेश्वरी नामकरण म्हणून 5वीचा सोहळा झाला. त्या दिवशी तिची राजेश्वरीची 5वी पुजली गेली. पण ते सगळं झाल्यानंतर आता मला माहीत नव्हतं की घरामध्ये एक जगण्याचा बहाना आला आहे, पण आता माझ्या लाईफमध्ये पर्सनल लाईफमध्ये काय ट्रॅजेडी घडणार हे माहीत नव्हतं. कारण पारिवारिक वातावरण बिघडलं होतं, पण त्या बिघडलेल्या वातावरणामध्ये राजेश्वरीने एक सुखाचा दिलासा दिला होता आणि त्याच पिरियडमध्ये माझ्या पर्सनल लाईफमध्ये वादळाला सुरुवात होणार होती आणि ती वादळाची सुरुवात पूरण करणार होता. मी भेटले, त्यानंतर पुन्हा 12वीचा जेव्हा कार्यक्रम होता तेव्हा परत मी 16 जुलैला पुन्हा एकदा मी पुरणला भेटले. त्यावेळेस पुन्हा पैशांची मागणी झाली आणि तेव्हा कुठेतरी मनामध्ये असं वाटत गेलं की हे प्रेम स्वार्थासाठी असू शकतं की काय, पण मनात असं विचार आला की लॉकडाऊन चालू आहे, कदाचित खरंच काहीतरी एज्युकेशनल गरजा असतील त्यामुळे होत असेल या सगळ्या गोष्टी, म्हणून मी ती पण गरज पुरवत गेले आणि हळूहळू हे प्रेम प्रकरण पुढे चालत राहिलं. आणि मी त्याला त्या दिवशी सांगितलं की 16 जुलैला की तू जर खरोखरच प्रेम करत असशील आणि खरोखरच तुला माझी गरज असेल आणि तुला मला आयुष्यामध्ये जागा द्यायची असेल तर 1 ऑगस्टला माझा वाढदिवस आहे, त्या दिवशी तुला माझ्या घरी येऊन मला बर्थडे सेलिब्रेशन करावं लागेल सर्वांसमोर, मी सर्वांसमोर तुला प्रपोज करून मला स्वीकारावं लागेल, तेव्हा मी आपल्या प्रेम प्रकरणाचा काहीतरी विचार करीन. आणि सेम कंडिशन इज दॅट, त्याबद्दल केक कटिंगपासूनचे अनेक व्हिडिओज तुम्ही पाहिलेले आहेत आणि 1 ऑगस्टला खरंच पुरण आला, माझा बर्थडे सेलिब्रेट केला. मला देवधर्म करण्यासाठी मंदिरांमध्ये घेऊन गेलं, छानसा केक आणला, केक आणून केक कटिंग झालं, तेव्हा मला वाटलं की हो आता कुठेतरी आपण होकारासाठी विचार केला पाहिजे. पण लगेचच राजेश्वरीला आणायचं होतं मला 18 ऑगस्टला. सो 3 जुलैला राजेश्वरीचा जन्म झाल्यानंतर 6 महिन्यानंतर राजेश्वरी आणायची होती. त्यावेळी पुन्हा पुरणचं येणं जाणं माझ्याकडे चालू झालं, भेटणं गाठणं कमी होत होतं, पण फोनवर बोलणं तासनतास खूप चालू होतं. खरं तर तो त्याच्या परिवाराच्या विरुद्ध जाऊन माझ्याशी या सगळ्या सलगी करत होता आणि त्या सलगींच्या आड मी त्याच्या गरजा पुरवत होते. आणि शेवटी असं म्हणतात की किन्नराला प्रेम विकत घ्यावं लागतं, तशी कंडिशन कदाचित माझ्या बाबतीमध्ये घडायला सुरुवात झाली होती आणि तसंच काहीतरी घडत होतं आणि त्याच्या हळूहळू गरजा वाढत होत्या, मागण्या वाढत होत्या, त्या मी पुरवत होते. आणि त्याला मी जेव्हा तो 17 ऑगस्टला इथे मनमाडला आला, 18 ऑगस्टला राजेश्वरीचं घरात आगमन झालं आणि 18 ऑगस्टला राजेश्वरीने घरामध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने स्वतः व्हिडिओ वगैरे काढला आणि त्याच दिवशी 18 ऑगस्टच्या दिवशी घरामध्ये पुरणच्या आणि माझ्या रिलेशनशिपबद्दल सगळी माहिती दिली गेली आणि साडीवर येण्यासाठी सगळ्या गोष्टींची विचारणा झाली. आणि 18 ऑगस्ट हा माझ्या आयुष्यातला पहिला दिवस ज्या दिवशी मी साडी घालायला सुरुवात केली, 18 ऑगस्ट 2020 पहिल्यांदा मी लेडीज ड्रेसिंग करायला सुरुवात केली आणि
त्यावेळी घडलेल्या घरातील वातावरणाच्या घटना आणि माझ्या भाऊ भावाईनींनी मला समजून सांगितलेल्या गोष्टी आणि पुरणशी रिलेटेड रिलेशनशिपमध्ये पुढे येणाऱ्या वळणांबद्दल आपण बोलणार आहोत भाग 58 मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. भेटूया भाग 58 मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा. बाय.